रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे खास दसरा निमित्त असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंटचा धमाका। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये नवीन व्हरायटींसह तोच दर, तीच सेवा, प्रशस्त दालनात बजेट मधील खरेदीचा आनंद। त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या। आमच्या शाखा आहेत तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, संख, कवटे म्हंकाळ, शिरोळ, कडेगाव, इस्लामपूर, सावळज, कोळे, पलूस, आरवडे, तसेच कर्नाटकातील रायबाग, शिरूर, तेलसंग येथेही सेवेत। बेडकेळ येथे मिनी ऊस परिषद, जयसिंगपूर ऊस परिषदेस हजारो संख्येने उपस्थित रहा, राजू शेट्टी यांचं आवाहन। सध्या ऊसाला मिळणारा दर व येणारा खर्च याचा ताळमेळ कुठे बसतो का, हा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यातून पडला आहे। ऊसाची कांडी मोलाची असून भाव घेण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपली संघटित ताकद कारखानदारांना दाखवल्याशिवाय आता पर्याय नाही। तेव्हा शनिवारी 15 रोजी जयसिंगपूर येथे होत असलेल्या 21व्या ऊस परिषदेसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संघटित होऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असं आवाहन शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी बेडकेळ येथे BS संयुक्त पदवीपूर्व कॉलेजच्या रत्नाप्पना कुंभार सभागृहात आयोजित चिकोडी जिल्हास्तरीय मिनी ऊस परिषद व नियोजना प्रसंगी मार्गदर्शनपर बोलत होते। चिकोडी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुभाष चौगले, बेळगाव जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पवार, प्रगतशील शेतकरी जनगोंडा थड्ड पाटील, बेडकेळ संघटना अध्यक्ष प्रकाश तारदाळे, ग्रामविकास अधिकारी अशोक झेंडे, पंकज तिप्पन्नावर, राजू पाटील, अशोक यादव, अभय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकी प्रसंगी स्वागत व प्रास्ताविक शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष तात्यासाहेब केस्ते यांनी केले। या प्रसंगी चिकोडी जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला। तर याचबरोबर राजू पवार, जनगोंडा धड्ड पाटील, अशोक झेंडे, राजू खिचडे, इतर कार्यकर्ते यांचा सत्कार राजू शेट्टी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला। या प्रसंगी शेतकरी संघटनेचे खंबीर कार्यकर्ते राजू खिचडे, राजू पवार यांनी आपलं मत मांडलं। या मिनी ऊस परिषदेस बेडकीहाळ, शमनेवाडी, नेज, बोरगाव, गळदगा, खडकलाट, चांदशिरदवाड, कारदगा, भोज, जनवाड परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी पाऊस असतानाही उपस्थित होते। या ऊस परिषदेचा परिणाम उत्तर कर्नाटकातील साखर कारखानदारी होतो, त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातल्याही साखर कारखानदारी होतो। कारण 20 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आणि कर्नाटकात अशी होती, साखर कारखानदार देतील तो दर शेतकऱ्यांना मुकाट्याने स्वीकारावा लागत होता। त्या संदर्भातली फारशी माहिती कुणाला नव्हती, त्या संदर्भातले कायदे कानून कुणाला माहिती नव्हते, आणि त्यामुळे कारखानदार सांगतील तीच करू दिशा अशा प्रकारची परिस्थिती त्या काळामध्ये होती। परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जेव्हा सातत्यानं ऊस परिषदा व्हायला लागल्या आणि या ऊस परिषदेमध्ये ऊसामध्ये असणाऱ्या साखरेच्या कणाकणाचा हिशेब हा मांडला जाऊ लागला, हा हिशेब केवळ मांडला गेला नाही तर स्वाभिमानीच्या या व्यासपीठावरून मांडलेल्या या हिशेबाचं खंडन करण्याची हिंमत ना महाराष्ट्रातल्या कोणा कारखानदारांची झाली ना कर्नाटकातल्या कारखानदारांची झाली। कारण जे सत्य आहे, जे खरं आहे, तेच आम्ही मांडलं। राजेंद्र कुराडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले। महानगर न्यूजसाठी बेडकेळहून कृष्णा आरगे।